कृषि विज्ञान केन्द्र कोसबाड हिल पालघर हे गेल्या 5 ते 6 वर्षापासून सगुना भात लागवड म्हणजे एसआरटी पद्धतीने भात लागवड याविषयी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे आणि त्याचे काही प्रात्यक्षिक जे आहे आपण काही शेतकऱ्यांच्या शेतावरती आणि अधिक आपल्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशेतावरती पण आपण घेतो. आपण हा बघत आहात की हे जे आहेत आता उगवण्याची ही अवस्था आहे. आपण थोडक्यात एसआरटीमध्ये काय आपण गादी वापर जो आहे तो तयार करतो आणि त्याच्यावरती 25x25 मीटर अंतरावरती आपण ती टोकन करतो. तो साचा जो होतो साच्याच्या माध्यमातून आपण ती टोकन करतो. ही सर्व शेताची मशागत जी ती आपण पाऊस पडण्यापूर्वी व्यवस्थित जमीन मशागत करून तयार करून बारीक करून आपण ते गाडी वापर जे आहेत ते आपण ते पाडून घ्यायचे आहे. त्याची जी रुंदी जी आहे ती 133 सेंटीमीटर अंतरावरती आपण जर सरी पाडली तर वरचा जो गाधा जो आहे तो बरोबर आपण तो साचा जो आहे त्या मापाचा तो तयार होतो आणि त्याच्यावरती त्या 25x25 मीटर अंतरावरती आपण याची टोकन करायची. ही टोकन करत असताना आपण एका ठिकाणी 4 ते 5 दाणे त्याचं बी टोकायचं आहे आणि त्याचबरोबर ते झाकण्यासाठी आपण गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत त्याचा वापर करायचा आहे. आता याच्यामध्ये जेव्हा उगवणी इतका पाऊस होईल तर तो पाऊस झाल्यानंतर मग 2 दिवसाच्या आतमध्ये आपण ऑक्सिपुर ओपन कंटेन असलेलं गोल हे तन्नासेक जे 15 लिटर पंपाला आपण 15 मिली घेऊन त्याच्यावरती फवारणी करायची आहे आणि हे केल्यानंतर तुम्ही बघू शकता की आता याच्यामध्ये कोणतंही तण जे इथे उगवलेलं नाही. तर खताचं व्यवस्थापन जर म्हणाल तर आपण याच्यात ब्रिकेटचा वापर करू शकतो. एका एकरला आपण 70 किलो ब्रिकेट जर वापरल्या तर त्याचा असे छान असा रिझल्ट मिळतो. आता ही पद्धत जी ती का अवलंबावी लागली आपल्याला तर पूर्वीची जी आपण आवडी पद्धत जी आहे तर त्याच्या काही समस्या तयार झालेल्या. एक मजुरीची समस्या, एक पाऊस वेळेवरती न येणं त्यामुळं वेळेवरती चिखलणी न होणं आणि बाकीच्या वाढलेली मजुरी वाढलेला उत्पादन खर्च हा कुठेतरी कमी व्हावा आणि आपले कष्ट कुठेतरी कमी व्हावे ह्या उद्देशाने ही पद्धत आपण करतो. ह्या पद्धतीमध्ये साधारण एका एकरला 7 ते 8 किलो इतकं बियाणं पुरेसं आहे. नंतर याचं उत्पादन जर म्हणाल तर उत्पादन जवळजवळ आपल्याला कर्जत 9 याला 42 ते 45 क्विंटल प्रति हेक्टर आपल्याला उत्पादन मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर आपण याच्यामध्ये चिखलणी आणि आवणी करत नाही तर त्यामुळे साधारण मजूर जे आहे मजुरांची संख्या जवळजवळ 20 ते 25 मजूर एका एकरी आपल्याला याच्यामध्ये वाचतात आणि उत्पादन खर्चसुद्धा वाचतो आणि आपलं उत्पादनसुद्धा साधारण 15 ते 20% उत्पादन आपल्या आवणीपेक्षा याच्यामध्ये जास्त मिळालं.